गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी असोसिएट प्रोफेसर संदीप लोखंडे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे. आपण इन्कम फ्रॉम सॅलरी यावरती आज तिसरा व्हिडिओ बघतोय असेसमेंट इयर 2020-21 साठी. पहिल्या दोन व्हिडिओमध्ये आपण अलाउन्सेस आणि परक्विजिट्स ह्याचे अमेंडमेंट्स काय, त्याचे रूल्स काय ते आपण सर्व बघितले. या प्रॉब्लेममध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रॉब्लेम बघणार आहे इन्कम टॅक्सचा. तो हा प्रॉब्लेम आपण बघणार आहे. मिसेस पवार इज अ मार्केटिंग मॅनेजर ऑफ बजाज ऑटो लिमिटेड पुणे. शी हॅज सबमिटेड द फॉलोइंग पर्टिक्युलर्स ऑफ द इन्कम फॉर आज प्री फायनान्शियल इयर 2019-20. आपल्याला जे असेसमेंट इयर आहे 2020-21 यासाठी प्रिव्हियस इयर असणारे किंवा फायनान्शियल इयर असणारे त्याच्या आधीचं वर्ष म्हणजे किती 2019-20. बेसिक सॅलरी 25,000 पर मंथ, डिअरनेस अलाउन्स 2,000 पर मंथ, ₹500 पर मंथ एंटर्स इन टू रिटायरमेंट बेनिफिट. एंटर्स इन टू रिटायरमेंट बेनिफिट म्हणजेच काय, ₹500 हे ॲप्लिकेबल फॉर रिटायरमेंट बेनिफिट आहे. नेक्स्ट पुढचा पॉइंट आहे सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स ₹1,000 पर मंथ, एंटरटेनमेंट अलाउन्स ₹600 पर मंथ, एज्युकेशन अलाउन्स फॉर टू चिल्ड्रन ₹140 पर मंथ पर चाइल्ड, होस्टेल अलाउन्स फॉर टू चिल्ड्रन ॲट ₹400 पर मंथ पर चाइल्ड, ट्रान्सपोर्ट अलाउन्स ₹1,700 पर मंथ, रिइम्बर्समेंट ऑफ क्लब सब्सक्रिप्शन ₹2,500, हाउस रेंट अलाउन्स ₹3,000 पर मंथ, she paid rent for house ₹4,500 per month. rent paid केले जाते हे इम्पॉर्टंट आहे, तरच एचआरए चा आपल्याला एक्झम्प्शन मिळू शकतं, अदरवाइज एचआरए पूर्ण टॅक्सेबल असतो. नेक्स्ट शी हॅज कॉन्ट्रीब्युटेड ₹1,800 पर मंथ टू रेकॉग्नाइज प्रोविडेंट फंड अँड द इंटरेस्ट क्रेडिटेड टू आरपीएफ ऍट 12% ₹18,000. She received ₹21,000 by way of reimbursement of hospital bill by the employer. She has taken treatment at government hospital. Her employer paid professional tax ₹2,600 per annum. Compute Mrs. Pawar income from salary for assessment year 2020-21. आता जो आपण प्रॉब्लेम पूर्ण वाचलाय तोच आपल्याला आता सॉल्व्ह करायचा आहे. वन बाय वन आपण पॉइंट बघूया. प्रॉब्लेमचं सोल्युशन घेताना सुरुवातीला वरती आपण लिहिणार आहे असेसीचं नाव मिसेस पवार, असेसमेंट इयर 2020-21, प्रिव्हियस इयर म्हणजेच फायनान्शियल इयर याला आपण म्हणतो इन्कम इयर 2019-20. कम्प्युट taxable income from salary. आता वन बाय वन आपण पॉइंट बघूया. फर्स्ट पॉइंट बेसिक सॅलरी 25,000 पर मंथ. ज्या रक्कम टॅक्सेबल असतील त्या या पुढच्या लास्ट कॉलम मध्ये आपण घेणार आहे. फर्स्ट बेसिक सॅलरी 25,000 पर मंथ आहेत, आपल्याला कम्प्युट करायची अन्युअल सॅलरी, त्याला मल्टीप्लाइड बाय 12 करा आणि जी रक्कम येईल ती आपण आउटर कॉलम मध्ये लिहून घेणार आहे. ती रक्कम असणार आहे किती, 3 लाख. 3 लाख 25,000 गुणिले 12, फायनल कॉलम मध्ये अमाऊंट किती येईल त्या ठिकाणी, 3 लाख. नेक्स्ट डिअरनेस अलाउन्स डीए 2,000 पर मंथ, 500 पर मंथ एंटर्स इन टू रिटायरमेंट बेनिफिट. या ठिकाणी डीए किती ऍप्लिकेबल आहे किती नॉट ऍप्लिकेबल आहे या ठिकाणी टॅक्सेबल करताना विचार करू नका. जेवढा डीएम येतो तेवढा काय असणार आहे, टोटली टॅक्सेबल असणार आहे. डिअरनेस अलाउन्स 2,000 पर मंथ मल्टीप्लाइड बाय 12, रक्कम किती येते, 24,000 टॅक्सेबल असेल ती. सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स हा सुद्धा अलाउन्स टोटली टॅक्सेबल आहे, 1,000 पर मंथ मल्टीप्लाइड बाय 12, अन्युअल अमाउंट आपल्याला मिळेल 12,000. नेक्स्ट एंटरटेनमेंट अलाउन्स सर्वच एम्प्लॉईसाठी हा टॅक्सेबल असतो सुरुवातीला,
फक्त याची जे 16 सबसेक्शन 2 चा ते डिडक्शन आहे ते फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईला मिळतं. पण टॅक्सेबल घेताना सर्वच एम्प्लॉई, वेदर इट इज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई ऑर प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई, टोटली टॅक्सेबल 600 पर मंथ मल्टीप्लाइड बाय 12, 600 × 12 उत्तर किती, 7,200 टॅक्सेबल असेल ती रक्कम. नेक्स्ट पॉइंट चेक करा, एज्युकेशन अलाउन्स फॉर टू चिल्ड्रन ₹140 पर मंथ. एज्युकेशन अलाउन्स मिळतोय किती मिळतोय, 140 रुपये पर मंथ पर चाइल्ड त्या ठिकाणी. आता चेक करा पर पर मंथ पर चाइल्ड, आधी आपण अलाउन्स ऍक्च्युअली किती मिळतोय ते लिहून घेऊ, त्यानंतर ना एज्युकेशन अलाउन्स हा पार्टली एक्झम्प्टेड आहे पार्टली टॅक्सेबल आहे, त्यामुळे ह्याची रक्कम जी येते ती घेताना आपण इनर कॉलम मध्ये लिहून घेणार आहे. एज्युकेशन अलाउन्स 140 रुपये पर मंथ आहेत गुणिले 12, पण हे पर चाइल्ड आहेत आणि अलाउन्स किती मिळतोय दोघांचा, त्यामुळे गुणिले 2 केले उत्तर आलं 3,360 3,360. आता ह्याचा एक्झम्प्शन किती पर्यंत अलाउड आहे, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स अंडर सेक्शन 10 सब सेक्शन 14 कलम 10 उपकलम 14 नुसार हा एक्झम्प्टेड आहे अप टू ₹100 पर मंथ पर चाइल्ड मॅक्सिमम फॉर टू चिल्ड्रन. जास्तीत जास्त डिडक्ट एक्झम्प्शन आपल्याला किती मिळू शकतं, तर ₹100 पर मंथ पर चाइल्ड. ऍक्च्युअली किती, 140 रुपये पर मंथ पर चाइल्ड. दोन्ही पैकी लहान रक्कम असेल ती वजा होणार, ती एक्झम्प्ट होणार. 140 रुपये मिळतात पण एक्झम्प्शन किती पर्यंत, 100 पर्यंत अलाउड आहे, त्यामुळे 100 रुपये आपण वजा करणार पर मंथ आहेत गुणिले त्याला त्या ठिकाणी आपण करणार 12, पर चाइल्ड आहेत गुणिले 2 करा, 2,400 रुपये आपल्याला इथं वजा करायचे. इन्कम टॅक्स मध्ये जी रक्कम वजा करायची ती ब्रॅकेट मध्ये लिहिली तरी चालते. आणि 3,360 पैकी 2,400 रुपये एक्झम्प्ट झाले, टॅक्सेबल रक्कम किती असेल, 960 रुपये. नेक्स्ट पॉइंट, होस्टेल अलाउन्स फॉर टू चिल्ड्रन ऍट ₹400 पर मंथ पर चाइल्ड. 400 रुपये पर मंथ पर चाइल्ड मिळतात दोन मुलांसाठी होस्टेल अलाउन्सची रक्कम. सुरुवात, हा सुद्धा अलाउन्स जो आहे तो पार्टली एक्झम्प्टेड आहे तो अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 14 नुसार. तो किती मिळतोय आपल्याला, 400 रुपये पर मंथ आहेत, त्याला गुणिले 12 करा. हे झाले एका मुलाचे, कारण पर चाइल्ड पण येते, गुणिले 2 करा, दोन मुलांची तुम्हाला रक्कम मिळेल. ती रक्कम किती या ठिकाणी, 9,600 रुपये. हा अलाउन्स एक्झम्प्टेड आहे, होस्टेल अलाउन्स हा एक्झम्प्टेड किती पर्यंत आहे आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितलेला आहे. होस्टेल अलाउन्स हा एक्झम्प्टेड आहे अप टू ₹300 पर मंथ पर चाइल्ड मॅक्झिमम फॉर टू चिल्ड्रन. होस्टेल अलाउन्स हा एक्झम्प्ट आहे 300 रुपयापर्यंत प्रत्येक महिन्याला प्रत्येक मुलासाठी, जास्तीत जास्त दोन मुलांचा. आता इथं मिळतोय किती, 400 रुपये. तो कसा आहे, पर मंथ पर चाइल्ड आहे. हे झालं ऍक्च्युअल मिळतोय तो. लिमिट किती आहे, सेक्शन 10 सबसेक्शन 14 नुसार 300 रुपये पर मंथ पर चाइल्ड. दोन्ही पैकी लहान रक्कम कोणती, तर 300 रुपये. तर 300 रुपये या ठिकाणी एक्झम्प्ट होतील अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 14 नुसार. आणि 300 रुपये हे पर मंथ आहेत गुणिले 12 करा, पर चाइल्ड आहेत गुणिले 2 करा, तुम्हाला एक्झम्प्शन मिळेल किती, 7,200 चं. आणि अशी आउटरला टॅक्सेबल अमाऊंट त्या ठिकाणी किती येणार आहे, 2,400 रुपये. नेक्स्ट पॉइंट, ट्रान्सपोर्ट अलाउन्स ₹1,700 पर मंथ. ट्रान्सपोर्ट अलाउन्स ह्याचे दोन पॉइंट आहेत, एक नॉर्मल पर्सन आणि ॲबनॉर्मल पर्सन, म्हणजे हँडिकॅप पर्सन. ॲबनॉर्मल म्हणण्यापेक्षा हँडिकॅप पर्सन. हँडिकॅप पर्सनला 3,200 रुपये पर मंथ पर्यंत सूट आहे, पण नॉर्मल पर्सनला आता सूट मिळत नाही. पूर्वीच्या पुस्तकामध्ये होती, 2019-20 पर्यंत, त्याच्या आधीच्या असेसमेंट इयर पर्यंत होती, पण आत्ताच्या असेसमेंट इयरला ती लागू नाही. आत्ताच्या असेसमेंट इयर साठी नॉर्मल पर्सन असेल तर ट्रान्सपोर्ट अलाउन्स टोटली टॅक्सेबल आहे. चेक करा पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत कुठं सांगितलंय का की मिसेस पवार ह्या हँडिकॅप आहेत म्हणून किंवा ब्लाइंड आहेत म्हणून, म्हणजे त्यांना दिसत नाहीये किंवा त्या अपंग आहेत म्हणून, असं कुठंच दिलं नाही. याचा अर्थ त्या काय आहेत, नॉर्मल आहेत.
मग या ठिकाणी ट्रान्सपोर्ट अलाउन्स 1700 × 12 पूर्ण रक्कम टॅक्सेबल असणारी किती? 20,400 रुपये. नेक्स्ट पॉइंट चेक करा, आता रिइम्बर्समेंट ऑफ क्लब सबस्क्रिप्शन. टोटली टॅक्सेबल आहे, परक्विजिट आहे. क्लब सबस्क्रिप्शन तुमची क्लबची वर्गणी कंपनीने पेड केलेली आहे, टोटली टॅक्सेबल असणारे. नेक्स्ट पॉइंट आहे हाऊस रेंट अलाउन्स, रुपीज 3000 पर मंथ. शी पेड रेंट फॉर हाऊस रुपीज 4500 पर मंथ. सुरुवातीला एचआर आपण इथं लिहून घेऊया. एचआर ची रक्कम येते किती? 3000 रुपये पर मंथ. 3000 × 12 केले, रक्कम किती आली? 36,000. आता एचआरएच्या आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की एचआरए हा कितीपर्यंत आपल्याला सूट मिळू शकते. एचआरएची सूट आपल्याला किती मिळते? आपण वर्किंग नोटमध्ये बघूया. एचआरए आपल्याला मिळतोय 36,000. त्याचं आपल्याला आता कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि आपण रेंट मंथली पेड करतोय किती? त्या ठिकाणी मिसेस पवार किती पेड करतात? 4500 रेंट पेड करत असेल तर तुम्हाला ह्याचं एक्झम्पशन मिळणार. पण एक्झम्पशन किती मिळतं? अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 13A नुसार हे एक्झम्पशन मिळतं. एचआरए लिस्ट ऑफ द फॉलोइंग, या ठिकाणी ज्या रक्कम लिहिल्यात आपण तीन, त्यापैकी सगळ्यात लहान रक्कम असेल ती एक्झम्प्ट होणार. एचआरए रिसीव्ड, फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, रेंट पेड -10% ऑफ सॅलरी. आणि लास्ट 40% ऑफ सॅलरी. तर 40% और 50% आपण इथे घेतो. मेट्रो सिटी असेल मुंबई दिल्ली कलकत्ता चेन्नई तर 50% घ्यायचे. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला पहिल्या चोईला सांगितलंय मिसेस पवार ह्या पुण्यामध्ये जॉब करतात, त्यामुळे आपण किती घेतले? 40% घेणार आहे. पण आता या ठिकाणी सॅलरी शब्द आलाय, ते सॅलरी आपल्याला आधी कॅल्क्युलेट करावी लागेल. सॅलरी फॉर एचआरए, सॅलरी फॉर एचआरए मध्ये तीन पॉइंट येतात. ते तीन पॉइंट कोणते? पहिला बेसिक सॅलरी, दुसरा डीए ऍप्लिकेबल, तिसरा परसेंटेज कमिशन ऑन सेल्स. चेक करा बेसिक सॅलरी त्या ठिकाणी किती आहे. 25,000 रुपये पर मंथ होती. 25,000 × 12 केले किती आले? 3 लाख. एचआरए 2000 मिळतोय पण त्यापैकी फक्त 500 रुपयेच ऍप्लिकेबल आहे. 500 × 6 करा, किती येतील? 6,000. आणि परसेंटेज कमिशन ऑन सेल्स दिलंच नाहीये, नील लिहिलं आपण. टोटल सॅलरी किती आली? 3,06,000. आता यापैकी एक्झम्प्टेड रक्कम किती आहे आपण ते बघूया. आधी आपण जरा कलर चेंज करू म्हणजे लक्षात येईल सगळ्यांना. आता एचआरए रिसीव्ड पहिली रक्कम लिहून घेऊया आपण, किती? 36,000. रेंट पेड -10% ऑफ सॅलरी. रेंट पेड केलंय 4500 पर मंथ गुणिले 12 केले, त्यातून वजा सॅलरी आली 3,06,000. याच्या 10% काढले, 4500 × 12 54,000. त्यातून 3,06,000 च्या 10% 30,600 वजा करून रक्कम किती येते? 23,400 ही रक्कम आपण इथं घेणार. आणि लास्ट 40% ऑफ सॅलरी, सॅलरीच्या 40% काढा. 3,06,000 च्या 40% काढले, उत्तर त्या ठिकाणी आन्सर किती येत आहे चेक करा, 1,22,400. या तिन्ही पैकी लहान रक्कम जी असेल ती रक्कम असणार आहे एक्झाम्प्टेड एचआरएची. आणि एक्झाम्प्टेड एचआरए किती येतो या ठिकाणी? 23,400 या तिन्ही पैकी लहान रक्कम. आता जी रक्कम आली आपली एक्झम्पशनची 23,400, ती आपल्याला या ठिकाणी आता एक वजा करायची, एक्झम्प्ट करायची. 36,000 तून 23,400 वजा करा, जी अमाउंट शिल्लक राहील किती? 12,600 ही रक्कम असेल टॅक्सेबल. नेक्स्ट पॉइंट, शी हॅज कॉन्ट्रीब्युटेड ₹1,800 पर मंथ टू रेकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड. तिचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ते सॅलरी मध्ये येत नाही. तो पॉइंट येतो सेक्शन 80C मध्ये.
हे तर कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन असतं किंवा एम्प्लॉयरचं कॉन्ट्रीब्युशन दिलं असेल तरच तो पॉइंट या सॅलरीमध्ये, ग्रॉस सॅलरीमध्ये आपण घेतो. त्यामुळं हा पॉइंट या ठिकाणी आपण घेणार नाही याचा विचार करायची आवश्यकता नाही आपल्याला. इंटरेस्ट क्रेडिटेड टू आरपीएफ ऍट 12% पर 12% रुपीज 18,000 याचा विचार करावा लागणार आपल्याला. इंटरेस्ट ऑन आरपीएफ ऍट 12% रुपीज 18,000. इंटरेस्ट ऑन आरपीएफ हे 18,000 रुपये मिळत आहे आणि सेक्शन 10 सबसेक्शन 11-12 कलम 10 उपकलम 11-12 ही रक्कम एक्झम्प्टेड आहे अप टू 9.5% ऑफ सॅलरी. 9.5% 12% रक्कम येते 18,000, तर 9.5% किती ती रक्कम घ्या इथं आणि ती वजा करायची. 18,000 ÷12 × 9.5 करा, उत्तर येतं 14,250. 18,000 14,250 वजा केले, उत्तर येत आहे 3,750 टॅक्सेबल रक्कम असेल इंटरेस्ट ऑन आरपीएफ ची, 3,750. नेक्स्ट, शी रिसिव्ड रुपीज 21,000 बाय वे ऑफ रिइंबर्समेंट ऑफ हॉस्पिटल बिल बाय द एम्प्लॉयर. शी हॅज टेकन ट्रीटमेंट इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल. गव्हर्नमेंट हॉस्पिटल हा शब्द महत्वाचा आहे. रिइंबर्समेंट ऑफ जर काय या ठिकाणी हॉस्पिटल बिल असेल, मेडिकल बिल असेल, तर त्यावेळेस हा पॉइंट महत्वाचा आहे की ट्रीटमेंट कुठे घेतली येते. फर्स्ट ऑफ ऑल ट्रीटमेंट आता या ठिकाणी झाली, त्यांनी आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेतली आहे. कंपनीच्या हॉस्पिटलमध्ये आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये घेतली तर हॉस्पिटल बिल, मेडिकल बिल टोटली एक्झम्प्टेड आहेत. पण ट्रीटमेंट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेतली टोटली टॅक्सेबल. जर का एखाद्या स्पेसिफाईड डिसीज साठी घेतली असेल आणि तो डिसीज साठी ते हॉस्पिटल अप्रूव्ड असेल बाय चीफ कमिशनर, तर त्या ठिकाणची जो काही खर्च येईल तो सुद्धा एक्झम्प्टेड आहे. अब्रॉड मध्ये घेतली असेल तर टॅक्सेबल आहे. आता ट्रीटमेंट घेतली गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, टोटली अमाऊंट एक्झम्प्टेड असेल, टॅक्सेबल अमाऊंट येईल नील. लास्ट पॉइंट, हर एम्प्लॉयर पेड प्रोफेशनल टॅक्स. एम्प्लॉयर पेड हा पॉइंट महत्वाचा आहे. कंपनी पेड करते, हा खर्च तुमचा आहे. कंपनी पेड करत असेल तर मग सुरुवातीला ग्रॉस सॅलरीमध्ये काय घ्यायचा तो पॉइंट टॅक्सेबल घेणार आपण. पूर्ण रक्कम किती पेड केली, 2,600 रुपये 2,600 इथं घेतले आपण. आता सॅलरीचे सर्व पॉइंट झालेले आहेत, या सर्व टॅक्सेबल अमाऊंटशी आपण बेरीज करणार, त्याला आपण म्हणणार ग्रॉस सॅलरी. आणि ती बेरीज येते 388,410 388,410. आता यातून आपल्याला वजा करायच्यात रक्कम कोणत्या, डिडक्शन्स अंडर सेक्शन 16. डिडक्शन अंडर सेक्शन 16 मध्ये आता काय येणार आहे, डिडक्शन अंडर सेक्शन 16 मध्ये पहिला पॉइंट असणार आहे स्टँडर्ड डिडक्शन. हे प्रत्येकाला, आता प्रत्येक सॅलरीड एम्प्लॉईला मिळतं 50,000. असेसमेंट इयर 2021 साठी हे आहे 50,000. 2019-20 साठी पूर्वी होतं 40,000, त्याच्या आधी ते डिडक्शन्स नव्हताच. याच्यानंतर दुसरा येतो एंटरटेनमेंट अलाउन्स, तो फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईला अलाउड आहे. त्यामुळे हा प्रायव्हेट सेक्टर, बजाज ऑटोमध्ये मिसेस पवार जॉब करतायत, त्यामुळे ते डिडक्शन त्यांना मिळणार नाही. तिसरं डिडक्शन आहे प्रोफेशनल टॅक्स, कंपनीने पेड केला म्हणून इथं आपण टॅक्सेबल घेतला. एम्प्लॉईनी पेड केला असता तर इथं टॅक्सेबल घेतला नसता आपण तो. पण इथं कंपनीने पेड केला असेल किंवा एम्प्लॉईने पेड केला असेल, 16 हा टॅक्स वजा होतो. मात्र किती, 2,600 रुपये. असे टोटल रक्कम वजा किती होईल या ठिकाणी, 52,800. आणि जी फायनल अमाऊंट येईल त्याला आपण म्हणणार आहे टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी, 3,35,810. 3,35,810. आणि या पद्धतीने आपण हा पूर्ण प्रॉब्लेम या ठिकाणी बघितलाय. आपण आणखी 5-6 प्रॉब्लेम बघणार आहे. त्यामुळे काय होईल की आपल्याला सर्व रेग्युलर जो प्रॉब्लेम आपण सोडवतो तसा प्रॉब्लेम पण सोडवतोय, आणि एमसीक्यू जे येतील ते
ते पण आपल्याला सोडवता येतील आणि इन्कम फ्रॉम सॅलरी हा टॉपिक आपल्याला चांगला समजेल. हा प्रॉब्लेम सर्वांना समजलाय असं आपण समजूया. काही क्वेरीज असतील तर आपण डिस्कशन सेशन मध्ये त्याच्यावरती चर्चा करू. सगळ्यांनी घरी राहा, सुरक्षित राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींना, इतर महाविद्यालयातील मित्रमैत्रिणींना पाठवा. शिवाजी विद्यापीठात जी मुलं शिकतात त्या सगळ्यांना हा उपयुक्त असेल. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.